आता बातमी येते औरंगाबाद मधून. गंगापूर खुलताबाद विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब हे बाबर गावात सभेसाठी गेल्यानं ग्रामस्थांची आणि बंब यांची चांगलीच चकमक झाली. बाबर गाव या गावचा रस्ता अत्यंत खराब झाला असून आमदार बंब हे 10 वर्षांपासून गावात आलेच नसल्यानं बंब यांना शिविगाळ करण्याचाही प्रयत्न काही नागरिकांनी केलाय. यावेळी सभेत चांगलाच गोंधळ उडाल्यानं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बंब आणि बाबरगाव ग्रामस्थांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रशांत बंब यांनी 10 वर्षात असं काय केलं असाच प्रश्न गंगापूर वासियांना पडलाय. त्यामुळे प्रशांत बंब यांना निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. अनेक ठिकाणी तरुण युवक बंब यांना विकासाचे प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बंब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.